आज मी बांगडे आणले, ते कसे सुटी करतात ते दाखवते। पोटातले घाण काढायचे। तळण्यासाठी मी अंडी आमट्यात घालवल्या, चांगले असतात। मी तळण्यासाठी हा बांगडा अशा प्रकारे काटून घेतलाय, आणि बाकीचे बांगडे आमटीसाठी मी असे तुकडे करून घेतले। एका बांगड्याच्या 3 तुकडे केले आहेत। आता मी 4 बांगडे घेतलेले, आता मी 2 बांगडे तळते। 2 बांगड्याची आमटी कट, एक बांगडा मी असा उभा करून घेतला आणि एका बांगड्याचे मी 3 तुकडे केले। आता मी थोडंसं मीठ लावून ठेवलेलं 5 मिनटं याला। आता मी थोडंसं त्यात कोकमाचा रस घालते, त्याला आगळ म्हणतात। तुम्ही त्यात तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबू पण पिऊ शकता, नाहीतर तुम्ही कोकम असेल ते पाण्यात भिजवून ठेवून त्याचा रस तुम्ही लावू शकता आंबटपणा येण्यासाठी। मी याच्यात थोडंसं आगळ लावलं आहे, कोकमाचाच रस असतो। आता मी त्यात थोडीशी हळद टाकते, मीठ टाकलं आहे त्याच्यात, पण थोडंसं मी मीठ लावून जर ठेवलेलं। आता मी जर असं मीठ लावते, आता मी त्यात धने पावडर टाकते, त्यामध्ये थोडासा हिंग टाकते जरासा, आणि आलं लसूण पेस्ट आहे माझ्याकडे ती टाकते थोडीशी, आणि मी मिरची पूड टाकते। बेडकी मिरची असेल तर चांगली होते, कलर चांगला येतो। मी साधी मिरची पूड टाकते आणि मी हे बांगड्यांना लावून घेते तळण्यासाठी। सगळा मसाला मी लावून ठेवते। आता मी सगळा मसाला बांगड्याला लावून ठेवला आहे। मी 2च बांगडे तळून दाखवते। 2 बांगड्याची आमटी करणार आहे, ती पण ती रेसिपी तुम्हाला दाखवणार बांगड्याची। आता माझा हा मसाला लावून चांगला झाला आहे। जेवढा हवा तेवढाच मसाला घेतला आहे, माझे 2च बांगडे आहेत, तेवढाच मसाला घेतला। मी जास्त बांगडे काट असे तुकडे करूनच जास्त तळते। मी चांगले कुरकुरीत भाजू पण शकतात, चांगला मसाला पण लागू शकतो। हे दाखवण्यासाठी मी असं उभा केलं आहे काप करून। आता मी असे तुकडे करूनच जास्त मी तळते, म्हणून मी एक असा तुकडा करून केला आहे आणि एक मी असा उभा घेतलाय। आता माझा मीठ मसाला लावून बांगड्याला तयार झालाय। आता मी हे बाजूला ठेवते। आता बांगड्याला तळण्यासाठी पीठ लावण्यासाठी मी 1/2 कप इथे हे घेतलं आहे, तांदळाची पावडर घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे। मी 1 चमचा त्यामध्ये थोडंसं रवा टाकते, 1 चमचा रवा टाकला आहे। आता मी जराशी थोडीशी मी त्यात हळद टाकते, थोडीशी नावाला, थोडंसं मी त्यात मीठ टाकते,
तेवढ्या पुरती पिठा पुरती जर असं आणि थोडंसं मी थोडंसं एकदम थोडंसं मी लाईट कट टाकते जर असं आणि धने पूर जर असे थोडंसं जर असं आहे कारण आम्ही मच्छीला सगळं लावलं आहे आम्ही त्यामुळे मी एकदम अगदी नावालाच घेतलं थोडं 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 मी हे पण टाकते हिंग पण जरासं टाकते अगदी सगळं नावापुरती घेतलंय मी पिठाच्या पिठापुरतीच मसाला घेतलाय जेवढं आपलं पीठ आहे तेवढं तांदळाचं तेवढाच मसाला घेतलाय आणि मी तो चांगला मिक्स करते जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच घेतलं कारण मच्छीला आपण तोच मसाला सगळा चांगल्या प्रकारे लावलाय आता माझं हे पीठ लावण्यासाठी तांदळाचं तयार आहे एक चमचा रवा पण घातलाय आता मी बांगडा तळायला घेते आता मी एक पॅन घेतलाय आता त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते बांगडे जेवढे माझे 2च आहेत ते तळण्यासाठी मी एवढं तेल बस होतंय तेवढं मी तेल टाकलं तेल थोडं गरम झालं की मी त्यात बांगडा टाकणार आहे आता मी बांगडा तळण्यासाठी हे पीठ घेतलंय तर आता मी एक एक बांगडा हा आधी अख्खा बांगडा मी घेतलाय मसाला लावलेला तो मी त्या पिठामध्ये चांगलं एकजीव करते म्हणजे चांगलं त्याला पीठ लागलं पाहिजे तांदळाचं घेतलंय ते आपलं चांगलं पीठ लागलंय आता यांना पण लावून घेऊया पीठ लगेच छोटे छोटे 3 तुकडे केले आहेत त्यांना ह्याला पण पीठ लावून घेते बांगड्याचं डोकं लई चविष्ट असतं छान लागतं सगळ्या भागापेक्षा डोक्याला एक वेगळीच चव असते बांगड्याला तो तळलेला असो की आमटीतला असो छान लागतो आता माझं पीठ लावून बांगड्याला झालं आहे आता मी तेल गरम करत ठेवलं आहे आता मी त्यात बांगडे सोडते आता माझं तेल गरम झालं आहे आता मी पीठ लावलेला बांगडा त्यात टाकते एका साईडने चांगला भाजल्यावर मी मग दुसऱ्या साईडनं परतून घेते आता माझा एका साईडनं भाजून झाला आहे आता मी तो एक काटा घेतला आहे त्या काट्याच्या साह्याने मी परतून घेते आणि मी दुसऱ्या साईडनं पण आपला एका साईडनं चांगला भाजला आहे चांगला लाल होत आलाय आता मी दुसऱ्या साईडने तसाच प्रकारे मी चांगला फ्राय करून घेते आता आपले बांगडे दोन्ही साईडने फ्राय झालेले आहेत खाण्यासाठी तयार आहेत दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे मी सेलो फ्राय करून घेतले आहेत आता आपल्या बांगडा खाण्यासाठी तयार